याची चर्चा आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार या ठिकाणी चालत होतं. निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोंबाबोंब व्हायची पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचेत आणि 5 वर्ष लोकांची कामं करायचीत अशी परिस्थिती आहे. पण आत्ता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय हे मला त्या ठिकाणी दिसतंय. काँग्रेसचे 15 ते 16 आमदार भाजपच्या संपर्कात लवकरच प्रवेश होतील अशी देखील चर्चा. ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेली आहे. त्या म्हणजे नार्वेकर 15 तारखेला काय जजमेंट देणार डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला, तो इथले निर्णय लागलेला आहे. त्याच्यामुळे बीजेपीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ, मला जरा कठीण दिसते परिस्थिती. मोठे नेते बीजेपीमध्ये प्रवेश घेत आहेत, तुम्हाला वाटत नाही की महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे? अजिबात नाही. याचं कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो. मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले, आमदार होते ते गेले, पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही. त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असत, पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं एखादं दुसरं जाणं हे शॉक आहे, याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्याने पक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर ते मला असं वाटत नाही आहे की वोट शेअरिंगवरती असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय. मी असं म्हणेन की लोक हळूहळू त्यांची 75 टक्के लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही, हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून मी असं म्हणतो आहे की त्यांना जे पाहिजे ते होईल असं मला वाटत नाही आहे बीजेपीला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरती राहिलेले होते, काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदांवरती राहिले, आदर्श घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं, मात्र आता ऐनवेळी त्यांनी विधानसभा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आणि त्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांची चौकशी सुरू आहे. तर आता